मित्रांनो, ज्यादा नुकसान भरपाई मिळेल या हेतून घराचं नुकसान करून मदतीची अपेक्षा करणारीही माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या कथेचंच बघा. कथेचं नाव आहे मदत. पावसाळ्याचे दिवस होते. नदीकाठी असलेल्या पारगाव गावात धो धो पाऊस झाला. असा 2-3 दिवस पाऊस सतत पडत राहिला. 2-3 दिवसाच्या भीज पावसामुळे धाब्याच्या भिंती कोसळून काही घरांचं मोठं नुकसान झालं. सरकारच्या नियमाप्रमाणे नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात झाली. जनाबाई नावाच्या म्हातारीच्या घराच्या भिंतीचा थोडा कोपरा पडला होता व 2 विटा ढासळल्या होत्या. कोणीतरी जनाबाईला सांगितलं की जनाबाई, एवढ्या कमी नुकसानीची काहीही मदत तुला मिळणार नाही, जास्तीत जास्त 100 ते 200 रुपये मिळतील. दुसऱ्या दिवशी जनाबाई आपला नातू आनंदला म्हणाली, हे बघ बाबा, या जगात जगायचं तर हुशारी केलीच पाहिजे. मी पहाटेच उठून काठीने ढकलून आपल्या भिंतीचा मोठा कोपरा पाडते. आता 5,000 रुपये मदत मिळते का नाही बघ. त्यावर आनंदा आजीकडे कौतुकानं बघू लागला. त्याच्या डोळ्यात आजीच्या हुशारीबद्दल आश्चर्य आणि कौतुक स्पष्ट दिसत होतं. बघा, ज्यादा नुकसान भरपाई मिळेल या हेतून घराचं नुकसान करून मदतीची अपेक्षा करणारी ही माणसं आपल्याला पदोपदी